शासनाचे नोकरदार असलात तरी आधी भारत मातेचे सुपुत्र आहात, त्यामुळे वर्दीतील टोपी किंवा पांढरी टोपी घाला, संभाजी भिडे गुरुजींचे पोलिसांना आवाहन. शिवप्रतिष्ठानच्या दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेली जाणारी दुर्गामाता दौड आजपासून सांगलीत सुरू झाली. दरम्यान या दौडीत सहभागी होण्याचे शिवप्रतिष्ठानचा पारंपरिक वेशभूषा आहे. यावरून संभाजी भिडे गुरुजी यांनी आज दौडीच्या शुभारंभ प्रसंगी दौडीत सहभागी होण्याबाबत वेशभूषेवरून सूचना दिल्या. यावेळी भिडे गुरुजी यांनी दौडीच्या बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांनाही डोक्यावर टोपी घालून येण्याच्या सूचना दिल्या आहेत. जरी तुम्ही शासनाचे नोकरदार असला तरी आधी भारत मातेचे सुपुत्र आहात असे म्हणत दौडीच्या वेळी डोक्यावर तुमच्या वर्दीतील टोपी किंवा पांढरी टोपी घाला, अन्यथा खपवून घेतलं जाणार नाही अशा सूचना दिल्या. तुम्ही हिंदू आहात, टोपी घालून सगळ्यात समाव द्यायला पाहिजे. उद्या बसला अजिबात सहन केलं जाणार नाही. मागणं बोलग्याने हिंडणार ना. तुम्ही शासनाचे नोकर असा आधी भारत मातेचे पहिकार. तर याला शिवप्रतिष्ठानकडूनही दुजोरा देण्यात आलाय. शिवप्रतिष्ठानचे निमंत्रक नितीन चौगुले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आज गुरुजींनी आपल्या भाषणामध्ये पोलिसांना सुद्धा आवाहन केलं की ते बंदोबस्तामध्ये असतात, भले ते शासकीय नोकरीमध्ये असू देत, पण पहिला ते भारत मातेचे सुपुत्र आहेत. तर त्यांनी सुद्धा देवीकडे जाताना किंवा संपूर्ण या उपक्रमामध्ये सहभागी होत असताना बोडक्या डोक्यांनी असू नये. त्यांनी सुद्धा त्यांच्या गणवेशातील टोपी किंवा भगवा फेटा किंवा पांढरी टोपी आपल्या डोक्यावरती घालावी असं एक आव्हान भिडे गुरुजी यांनी समस्त सगळ्या पोलीस बांधवांना सुद्धा केलेलं आहे.